संजय पवार पहिल्यांदा त्या ताफ्याच्या गाडीत उडी मारायला मी तयार आहे. मी जखमी होऊन जे मी मरून दे पण अजित दादाच्या गाडीच्या पुढे मी उडी मारा तयार आहे. खुर्च्यासाठी त्या सत्तेसाठी तुम्ही मराठा लोकांना तुम्ही विसरला. खुर्च्यासाठी त्या सत्तेसाठी तुम्ही मराठा लोकांना तुम्ही विसरला. अरे तुम्हाला हे भाजप अरे खेळवताय तो खेळवताय तसं नुसतं तुम्हाला गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. अजित दादा तुम्ही मराठीचे आहात. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मराठीचे आहात. तिसऱ्या माणसाला मी नाव घेत नाही कारण 9 वर्ष सत्ता असून तरी फक्त आम्हाला तोंडाला पान पुसाची काम केले ते कधी देतील आणि देणार नाही. ते कोकणातले एक आता बडबड बडबड करतायत ना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते काय काय बडबड मी ते बोलायची इच्छा नाही माझी. तू देणारच नाही ते आपल्याला. फक्त मराठ्याच्या भावनेची जगभर मीठ जोडण्याचं काम हे भाजप आतापर्यंत केलं आणि भविष्यात करत राहील हे बाकी मराठ्याने विचार म्हणतात. म्हणून पहिला विषय आपला महत्वाचा आहे हे अधिकारी कोण. माझ्या मते एका समाजाची ही लोक अधिकारी असण्याची शक्यता जास्त आहे. शक्यता जास्त आहे ते पोलीस प्रशासन तपासा गृह खात्यात तपासा. ह्याच्या मागे कोण बरं ह्याच्या मागे षडयंत्र कुणाचं आहे ह्याच्या मागे शत्रू जेव्हा कोण नालायक माणूस आहे हे तपासा. अरे वय बघितली नाहीत आपल्या महिलांची पुरुषांची वय बघितली नाही. डोकी फोडली ताट्या ओढल्या. म्हणून मी काल जे दिलीपराव बोललो आरकी दादा बोललो मी की तुम्ही 40 लोकांवर लाठी हल्ला केले नाही. या राज्यातल्या 4 कोटी मराठा लोकांवर तुम्ही हल्ला केलाय. आमची डोकी फुटली नाहीत. आमच्या पाठीवर ओळखत आमच्या मांडीवर ओळखत आम्ही विसरणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आम्ही तुम्हाला जाब विचारू. अरे बाबा काय तुम्ही मुद्दा चांगला घेता. अरे खुर्च्यासाठी त्या सत्तेसाठी तुम्ही मराठा लोकांना तुम्ही विसरला. अजित दादा एकनाथ शिंदे साहेब तुम्ही विसरला त्या खुर्चीसाठी त्या सत्तेसाठी. अरे मराठ्यांसाठी काय तर कराल तुम्ही म्हणून तुम्ही तिथे गेलात. परंतु मराठ्याला तुम्ही विसरला का विसरला हा तुम्ही जबाब द्यायला पाहिजे. महाराष्ट्र तर मराठ्याला तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्ही जबाब द्यायला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित दादा तुम्ही जबाब द्यायला पाहिजे मराठ्याला. तुम्ही मराठ्यांसाठी काय करता आणि आता म्हणता आम्ही आदेश दिला नाही. मग आदेश कुणी दिला त्या पोलीस अधिकाऱ्याला. का आला त्याला झाला का गोळीबार झाला का त्या अशुभ कुदऱ्या कांड्या फोडल्या गेल्या. कोण अधिकारी येतो त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा. खून करण्याचा प्रयत्न करा गुन्हा दाखल करा. हिंमत आहे का नाहीतर सांगा. आमचं सरकार ऐकत नाही आणि ऐकत तसं तर खुर्चीनं बाजूला व्हा. सरकार आता सरकोण्याची वेळ आहे. सरकोण्याची सरकार नाही सरकोण्याची वेळ आहे आता. म्हणून या सरकारला सरकारला पाहिजे. आपण आपण राजकारण आणि उभारले दिलीपराव सकल मराठ्याच्या नेतृत्वाखाली मी आंदोलन करतोय. मी पहिल्यांदा तारीख आम्ही सगळ्यांनी सांगितले जरी आम्ही शिवसेने पदाधिकारी काय थोडा आम्हाला अभिमान आहे परंतु आम्ही पहिल्यांदा मराठा आहोत. पहिल्यांदा आम्ही मराठा आहोत आणि मराठावणीच आम्ही अजित दादा बरोबर 5 तारखेचं पुढच्या 5 तारखेला एका मराठा समाजाचा एक उपमुख्यमंत्री कोल्हापुरात त्याच्या राजकीय कार्यक्रमासाठी येते असं मी कोणत्या दिवस ऐकते. आता बीबी पाटील साहेब ऐकतोय मी रे भावनी मुद्दा केला काळे झेंडा दाखवायचा. मला आठवते अण्णासाहेब पाटील एक ज्येष्ठ श्रेष्ठ मराठा माणूस मराठा समाजासाठी न्याय मिळत होता. डोक्यात गोळी घालून घेतली. मी आज परवानगी दिली बाबा गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्ही परवानगी दिली सकल मराठे वतीनं जर परवानगी दिली आम्हाला सगळ्यांना ह्या मराठा लोकांना तर हा संजय पवार पहिल्यांदा त्या ताफ्याच्या गाडीत उडी मारायला मी तयार आहे. मी जखमी होऊन देऊ मी मरून दे पण अजित दादाच्या गाडीच्या पुढे मी उडी मारायला तयार आहे. दादा तुम्ही कोल्हापूर घेताय ना मराठा समाजी तुम्ही काय करणार पहिला सांगा. मग या तुमचा राजकीय कार्यक्रम आपला आढावा यायचं नाहीये. परंतु फक्त अजित दादाच नाही देवडे दादा रे भाऊ सर्व मी लोकांना विनंती करतोय जे जे मराठ्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे इथे येतील कोल्हापुरात तेव्हा त्यांना कुठं उपोषण कुठं निवेदन काय देऊन उपयोग नाही. सर्वांना माहित झालंय निवेदन घेतात फोटो झाला का जाताना निवेदन कुठे जाते कुठल्या नदीत टाकतात वाचतात का माहिती आहे दिलीपराव. आपण यांच्या गाडीच्या खाली उड्या मारा कुणी तयारी आहे का सांगा. कुणी तयारी आहे का. तयारी असेल तर पहिली उडी संजय पवार मारेल दुसरी उडी रवी किरण इंगोले मारतील तिसरी विजय देवने मारतील अशा प्रत्येकाने आपण उड्या मारून त्यांना विचारू. अरे कुठंतरी एक म्हणतो ना आपण रागाने पेटलं पाहिजे उद्रेक झालं पाहिजे. अरे आपला हक्क मागायला प्रत्येक वेळी आपण निवेदन द्यायचं उपोषण करायचं का कशासाठी.
त्यांची जबाबदारी नाही का मराठी मुख्यमंत्र्यांची? त्याची जबाबदारी नाही? अरे तुम्हाला हे भाजपवर खेळवताय, तो खेळवताय, तसं नुसतं तुम्हाला. आणि उद्धव साहेबांना आरोप करताय तुम्ही मुख्यमंत्री मी काय केलं. वट हुकुम काय तुम्ही सांगितलं, कुणाचा अधिकार आहे? केंद्रातल्या सरकारचा अधिकार 50% वरती आरक्षण देत असेल तर आणि तर त्या लोकसभेमध्ये त्या पद्धतीने वटहुकूम काढला पाहिजे, त्या पद्धतीने कायदा केला पाहिजे, कायदा बदल केला. परंतु भाजपला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही हे बाकी निश्चित. भाजपला आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त तुम्हाला मला खेळवताय, चेष्टा करताय तुमच्या मराठ्यांचे अनेक वर्ष. अरे छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात मराठ्यांची चेष्टा होत्या, मराठीच्या अवहेलना होत्या, हे तुम्ही आम्ही नुसतं उपोषण तुमचं बसायचे. म्हणून बाबा पडे मला माफ करा. आज माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलीसाठी मागत नाही, भविष्याच्या पिढीसाठी मी मागतोय. मला याचा कुणा फायदा होणार नाही बाबा. तुम्हाला आम्हाला ग्रेट ऑफ कुणा फायदा होणार नाही आरक्षणाचा. मग तू पुढील पिढी तुम्हाला कुणाला माफ करणार नाही दिलीप राव, कुणाला माफ करा. आणि काय केलं तुम्ही? कुठलं नेतृत्व दिलं? कुठल्या पक्षाने तू गेलं? कुठे कार्यकर्ते होता? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? या सगळ्या गोष्टी पुढील पिढी तुम्हाला विचारायचं राहणार नाही. आणि म्हणून दिलीपराव बाबा इंदुरकर, तुमचा आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं दिलीपराव मनपूर्वक अभिनंदन करतोय. तुम्ही अत्यंत चांगला विषय घेतला, चांगला अभ्यास केलेला आहे. पोलीस प्रशासनाला गृह खात्याच्या मार्फत तिथल्या एसपीवर पडतर्फानी गुन्ह्याचे गुन्हे दाखल करून आमच्या मराठा समाज डोकी फोडली, रक्तबंबाळ केलं. जी कलमा तिथे एसपीओ लागली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि इथला जो कोण अधिकारी 15 ऑगस्टला जे काय बोललेला आहे त्यांची आणि त्यांची काय लागेबंद आहे, याच्या मागचा कोण ब्रेन आहे, कोण नेता यांना गरम करणारा, यांच्या माध्यमातून छुपयुद्ध मराठ्याच्या विरोधात कुणी पुकारलंय हे तपास काही वेळ पोलीस प्रशासन या नाही तर प्रत्येक वेळी आपला हा लढा वेगवेगळ्या पद्धतीने आपला सुरू राहील. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.